मुलगी बघा हो किती सुबक सपाट्या मारते हा पंच समोर लक्ष पाहिजे आपल्या खेळाडूच्या समोर जनजन बघायचं सपाटा म्हणजे एक दमा कसाचा व्यायाम प्रकार आहे। हा व्यायाम प्रकार करत असताना आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त जर मारला तर आपल्या रक्तवाहिन्या कुठल्या कुठन जात आहेत हे स्वतःला जाणवतंय। एवढा हार्ड व्यायाम प्रकार आहे। कुठल्या शिरा कुठं चालल्यात शरीराचा कुठला पार्ट काय कसा धडधडतोय ह्या सपाट्यात समजून येतंय। दररोज मारणाऱ्यालाच ते शक्य आहे। अचानक कुठलाही सपाट्या मारतो म्हटलं तर नाही जमणार। आता बघा दुसऱ्या तिसऱ्या मिनिटात काय काय अवस्था होते त्या मुलांची। खसच निघतोय त्यात। खर तर ह्या मुलांच्या स्पर्धा भरवणं आज काळाची गरज आहे। बरेच जण म्हणतोय की दुसऱ्या मुलगाचं चांगला दिसतोय दुसऱ्याचं चांगला दिसतोय आपलं काय करतोय गावाभर फिरतोय त्याच्यापेक्षा अशा सपाट्यात आणून त्याला घालात त्याला समजेल की मी काय करतोय। त्यांच्या गाड्या बघा त्यांचं स्टाईल बघा त्यांचे कपडे बघा त्यांचा रुबाब बघा। कधीही दमाकसाचे व्यायाम प्रकार केले नसलेली पोरं ती तशी येतात आणि दमाकसाचे व्यायाम करणारी पोरंही अशी या ठिकाणी येऊन राबतात। फक्त एक मिनिट टायमिंग राहिलेला आहे आणि यानंतर मोठा गट मुले तयारीला लागायचा आहे। दिगंबर झांजुर्णे शिरोळ, ऋषिकेश मोरे दत्तनगर, प्रसाद पाटील शिरोळ, स्वप्नील लाटे शिरोळ आणि तात्यासो नानासो सत्तीगिरी गणेशवाडी सगळे स्पर्धकांनी तयार राहायचं आहे। मोठा गट सगळी मुलं अंग गरम करून घ्यायचं आहे लवकर। फक्त 20 सेकंद राहिले शेवटचे। टाळ्या वाजवा सगळेजण एकदा प्रोत्साहन म्हणून मुलांना। 10 सेकंद चल चल फुलू बरोबर उठ उठ चल